आजीला बर्थडे विश केला का तू? वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आई. धन्यवाद. आज आजीचा बर्थडे आहे. हो हो, मग आज काय करायचं म्हणा आजी? समजलं तुला? तुला समजलं ना? काय प्रश्न केला? काही नाही केला. चलली आजीजो. आता मग फ्रेंड्स, आता सर्वांचा चहा झालेला आहे आणि मी आता करत आहे नाश्त्याची तयारी. नाश्ता तर जास्त करावा नाही लागत, कारण की कालच मी ना वडापाव केला होता आणि मिसळपाव केला होता, तर त्याच्यामधला जो रस्सा आहे ना हा उरलेला आहे आणि काही वडे पण उरलेले आहेत. तर विचार केला कसा आहे रस्सा कमी पडतो, तर म्हणून मग त्याच्यामध्ये म्हणजे आणखी थोडसा शिल्लक मी रस्सा बनवत आहे. म्हणजे ज्याला मिसळपाव खायचे तो मिसळपाव खाऊ शकतो, कारण की काल रात्री म्हणजे कालचे आहेत ना इतके सारे वडे उरलेले आहेत आणि रस्सा पण भरपूर थोडंसाच आहे, भरपूर नाही रस्सा थोडासा आहे. त्याच्यामुळे मी आता पुन्हा रस्सा बनवत आहे. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मी मस्तपैकी डाळीचा आणि तांदूळाचा ढोकळा बनवणार आहे, तर त्याचं बॅटर आज छानपैकी फुगलेलं आहे, पण माझं लक्षच नाही राहिलं ते शूट करायचं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा फुगलेला आहे, तर याच्यामधला आहे थोडंसं बॅटर मी घेऊन घेतलं, म्हणजे थोडंसं बनवून पाहत आहे मी. तर आधी आहे ना प्लेटमध्ये लावून दिलेलं आहे मी, तर आता बघू कसा फुगतो तो. जर फुगला तर मग मी आता डाळीचा आणि तांदुळाचाच मग ढोकळा बनवत जाणार. आणि इकडे ताईने देवपूजा पण करून घेतलेली आहे आणि कपडे गेलेले आहे मशीनमध्ये, तर आता टेन्शन नाही आहे, लवकर मी नाश्त्याचं बनवून घेते. त्याच्यानंतर मग आज आईचा बर्थडे पण आहे, तर स्पेशल आज बघू आम्हाला काय बनवायचं आहे. आईला आणखी माहिती नाही आहे, पण विचार केला तर बाहेर जायचं, पण पाऊस सुरू आहे आणि आमची घरचं सर्व रोड्यांना बंद झालेलं आहे. तर कंटिन्यू 6-5 दिवस झाले पाऊस सुरूच आहे आणि आम्ही घराच्या बाहेर चाललोच नाही. तर आज बघू जर म्हणजे बाहेरचं वातावरण जर खुललं तर मग आम्ही बाहेर जाऊन घरीच काही बनवू. तर आज आमची इथे ना खूप छान गंमत झाली, ती गंमत म्हणजे या दोघी बहिणीची. काय झालं माहिती आहे का, आम्ही तनिष्कासाठी आहे ना समोर पाळणा बांधला होता, पण ती झोपत नव्हती आणि तिच्यासाठी मग छोटा पाळणा आहे, तर ती काय करत आता छोट्या पाळण्यामध्ये अजिबात झोपत नाही, 10 मिनिटं झोपते आणि उठून बसते. तर तिला त्या मोठ्या पाळण्यामध्ये टाकलं, म्हणजे पायऱ्या जवळच्या पाळण्यामध्ये टाकलं तिला, तर तिथं झोपत आहे, पण तिथं उर्वी तिला बसू देत नाही. ती म्हणते हा माझा पाळणा आहे, म्हणून मग आता तिच्या पप्पांनी तनिष्कासाठी ना आईच्या रूममध्ये असा पाळणा बांधला, तर आता ती इथं झोपत आहे मस्त. म्हणजे कसं आहे, जर एकपेक्षा जास्त जर मुलं असले ना तर प्रत्येकाच्या घरात तसंच होते आणि आमच्या घरात पण आता तसंच होत आहे. म्हणजे उर्वीमध्ये हा माझा पाळणा आहे, तो छोटावाला तनिष्काचा पाळणा आहे. तर आता तनिष्का त्या छोट्या पाळण्यामध्ये झोपत नाही आहे, म्हणून आता तिला इथं टाकलं आम्ही, तर आता हिला झोपून देते. तर मग फ्रेंड्स, आता संध्याकाळ झालेली आहे, आम्ही आहे ना दुपारी थोडासा आराम केला, कारण की आज दोन्ही मुली आहे ना शांत झोपल्या, त्याच्यामुळे दुपारी थोडासा आमचा आहे ना आराम झाला. तर आता संध्याकाळ झाली, संध्याकाळची दिवे लावून दिले मी आणि आज आहे आईचा वाढदिवस. तर असा विचार केला होता की बा मी बाहेर जाऊ जेवण वगैरे करू, कारण की ताई आहे मी आहे, पण कशाचं बाहेर पाऊस इतका सुरू आहे म्हणजे दुपारपासून. मग घर विचार केला की बा संध्याकाळी मस्तपैकी आम्ही पनीरची भाजी बनवू, पण कशाचं बाहेर पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मग आता हे पनीर आणायला गेलेच नाही. तर आज आम्ही बनवणार आहोत मस्तपैकी दाल बाटी. तर इकडे कल्याण ताईंनी दार म्हणजे वरणाचा कुकर लावून दिला, इकडे मी कणिक भिजून घेतलेली आहे. तर किती वेळ ठेवा लागणार आहे? 15-20 मिनिटं चेक करा बरं. हा 15-20 मिनिटं झाले. बरं ठीक आहे. शेवळ्या स्टेजच्या डब्यामध्ये वरच्या 2 नंबरच्या. हो ना, गोळ असा विचार केला होता की मस्त काही केक वगैरे आणू त्याच्यानंतर मग श्रीखंड वगैरे असं काही, पण काहीच नाही झालं त्याच्यामुळे बाहेर जायचं कॅन्सल झालाच, नाही तर बाहेरही गेलो असतो. तर म्हणून मग आज आम्ही मस्त बनवणार आहोत आंब्याच्या गोड शेवड्या. तर चला आता गोडमध्ये तर तेच आहे आणि केक आता आम्ही आणणार आहोत दादा आल्यानंतर, कारण की सर्वजण सोबत असेल तर चांगलं वाटेल. फर्स्टवाला इकडचा हा त्याच्यामध्ये त्याच्याखाली तुम्ही ते ब्रेडचे पॅकेट वगैरे ठेवलेले आहेत ना, हा त्याच्याखाली थोडशाच राहिल्या, जास्त नाही आहे. तर आंटीने ज्या कोल्हापूरवरून शेवड्या आणल्या होत्या ना, आज त्याची आम्ही मस्तपैकी खीर बनवणार आहोत. तर त्यानंतर मग बाटी वगैरे बनवून मी बनवून घेऊ का नाही तर?
तर इकडे मी आता आहे ना गोड शेवड्यांची आहे ना खीर बनवून घेते, आणि दुसरीकडे कल्याणीत आहे ना लसूण अद्रकची पेस्ट आहे ना हे मिक्सरमधून पूर्ण बारीक काढून घेत आहे. तर आम्ही आहे ना असा विचार केला होता की आज मस्तपैकी आहे ना पनीरची भाजी बनवूया संध्याकाळी, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत बनवूया राईस आणि मस्तपैकी नान. पण कशाचा पाऊस इतका सुरू झाला की हे काही बाहेर गेलेच नाही, आणि जर बाहेर गेले असते तर पनीर मग आणलं असतं, पण बाहेर काही गेले नाही त्याच्यामुळे मग यांनी पनीर पण नाही आणलं. तर वेळेवरच आमचा प्लॅन आहे ना हा चेंज झाला. तर मग प्लॅन असा चेंज झाला की बा आज पप्पांना आहे ना दालबाटी पण खायची होती, कारण की 2-3 दिवसापासून त्यांचं चालू होतं की बा दालबाटी बनव दालबाटी बनव. तर म्हणून मग आज आहे ना आईच्या आवडीचं न जेवण बनवता आज आम्ही बनवत आहोत पप्पांच्या आवडीचं जेवण. तर दादा आल्यानंतर मग बघू, जर वेळ मिळाला तर मग आम्ही आहे ना बाहेर जाऊ जेवण करायला. म्हणजे कसं आहे आईला पण तेवढं चांगलं वाटेल की बा चला वाढदिवसाच्या दिवशी तर काही झाला नाही आपल्या आवडीचा, पण आम्ही आहे ना आज आहे ना आईच्या आवडीची मस्तपैकी आंब्याच्या शेवड्यांची खीर बनवत आहो. आपल्यासाठी चांगलंच काम वाढून ठेवतो दोघी, चांगलं वाढून ठेवतो काम. तिच्या मोठ्या मम्मी नोंदून फोन नुसतं माझ्यासोबत बोल. कोण काम नाही काय काम नाही का कोणते नाही नाही कोणतेच काम नाही आहे नाही, फक्त तुझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी. हो मीचं लक्षच नव्हतं तर हू चालू होत. हो काय झालं का मोठी मम्मी तुझ्या सोबतच बोलत राहणार काय? हा नुसतं हा हो मग मी दिदी येते पप्पी खायला. हो कशी करते मी दिदी? डोक्याचे पप्पी, नाकाचे पप्पी, हो डोळ्याचे पप्पी घेते, गालाचे पप्पी घेते, हो मग फुगडीच्या. हो मग मोठी मम्मी रागवते तिला असं नाही करू असं नाही करू, लहान आहे ती छोटी छोटीशी ती आता. हो काय बोलते तू मोठ्या मम्मी सोबत, समजलं का तुला? जेवणार मोठी मम्मी काय म्हणते जेवणार लागते ना करते तू मोठी दिदी पण कशी करत आहे हॉलमध्ये जाऊन आईच्या माग लागली ती काय म्हणते आईला परेशान करून राहिली आता. मग मी परेशान करून राहिली आजीला आणि हे मस्त मोठी मम्मी संग गप्पा करून राहिली. तो काय केलं शुशू केली रे बाप्पा. अरे रे रे मग तेवढं चालते म्हणा पप्पा तेवढं तर चालते. हा माझा ड्रेस मगाशीच केला, 2 वेळा झाल्या सोकाचं नाव नाही घेऊन राहिलं माहिती आहे सोकूच नाही राहिला. मोठी मम्मी संग गप्पा चालू आहे तिच्या. हा आवाज येते पप्पा फोन घ्या फोन घ्या ताई तुमच्याकडेच फोन राहिली ते आवाज देते तुम्हाला मला आवाज देते तू हो काय चला बस तू आम्हाला काम करू दे. Thank you.
फ्रेंड्स, आता इथे आहे ना शेवड्यांची खीर पण रेडी आहे. तर याच्यामध्ये मी आहे ना मनुके टाकून दिले, त्याच्यानंतर विलायची पावडर, त्याच्यानंतर चारोळी, त्याच्यानंतर काजू बदाम वगैरे सर्व याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता जी आपली शेवड्याची खीर आहे ना हे रेडी आहे. आणि इकडे ताईनी बाट्या पण तयार करून घेतलेल्या आहे. तर बस आता बाट्या झाल्यानंतर मग आईला आणि पप्पांना अगोदर वाढून दिलं, कारण की कसं बाटं बनवायला खूप वेळ झाला होता आम्हाला. तर म्हणून मग अगोदर आईला आणि पप्पांना वाढून दिलं. तर आईला आम्ही म्हटलं होतं की आई आम्ही तुमचं अक्षवण करतो, पण आईने अजिबात नाही म्हटलं की म्हणे बा राहू दे आता काही करू नका. तर आम्ही तर आईनं खूप आग्रह केला होता की नाही आम्ही तुमचं अक्षवण करतो, पण आईनं अजिबात नाही म्हटलं होतं. तर म्हणून मग इथे आता त्यांचं जेवण सुरू आहे. हे तनिष्काच्या पायाची मालिश करत आहे तिचे पप्पा. बापरे, कुठे गेली होती बेटा तू काम करायला? हो का? हा असं आहे का? हो ते हो म्हणते. हो कामाची एक आमची ही बाई आहे आणि आमची एक ती मोठी बाई आहे. ती इतकी त्रास दूर आली ताईला. करावं तुम्ही मालिश, चाललो आम्ही किचन मध्ये. चला तर मग फ्रेंड्स, आता इथे सर्वांचे जेवण झालेले आहेत. फक्त कल्याणी ताईचं आणि माझं जेवण राहिलं होतं. तर ताईला म्हटलं की बा तुम्ही अगोदर ताट वाढून घ्या आपल्यासाठी, तिथपर्यंत मी यांना जो गॅस वाटा आहे ना हा क्लीन करून घेते. कारण की काय होतं माहिती आहे का, मी खूप वेळा गॅस वाटा क्लीन करते, पण पावसाळ्यामुळे आहे ना त्याला लवकर जसं म्हणजे तो चिकट होतो, तर त्याच्यामुळे मी यांना त्याला खूप वेळा पुसत असते. तर बस आता पण एक वेळा आणखीन मी पुसून घेते, त्याच्यानंतर मग कल्याणी ताई आणि आम्ही दोघीजणी जेवण करू. तर आता आमचे जेवणं झालेले आहेत आणि आमचे जेवढे पण जेवणाचे भांडे निघाले होते ना ते इथे सर्व मी आता घासून घेत आहे. आणि मदत जाण्या तनिष्का पण उठली होती, पण आता कल्याणी ते तिला वागवत आहेत. तर पटकन भांडे घासून घेते आणि मग तिला घेते. तर चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.